नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष, आणि आज हा व्हिडिओ मी दंडाबद्दल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। तरी प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि पूर्ण ऐका आणि सगळ्यांना शेअर करा, म्हणजे आपणाला दंड कुठले आणि किती आणि कसे मारतात हे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येऊ शकेल। मग त्यातूनच आपण आपल्या चुका होऊ नयेत आणि आपला दंड जाऊ नये ह्यासाठी आपणाला बदल थोडा घडवावाच लागणार आहे, नाहीतर कायद्यानुसार दंड हा होत असतो। तर आपल्याकडं जर ड्रायव्हिंग लायसन नसेल तर 5,000 रुपये हा दंड भरावा लागतो। जर आपण विना परवाना वाहन चालवत असेल आणि जर आपलं वाहन चालवण्यास आपण कुणाला दिलं आहे तर तो 5,000 दंड आहे, आणि तुमच्याकडे जर लायसन नसेल तर 5,000, असा 10,000 दंड हा आपणाला भरावा लागतो, हे मात्र विसरू नये। आता मग पुन्हा हे बघा, मोटर ड्रायव्हिंग लायसन नसताना वाहन चालवण्यास देणे म्हणजे 5,000, म्हणजे वाहन मालक बिगर लायसन बिल्लावाल्याला दिलं की ते 5,000, आणि मग त्याच्याकडे लायसन नाही म्हणून तो चालवताना गावला की 5,000, असा 10,000 फाईन असतो। शिवाय आपण ड्रायव्हिंग करताना जर आपलं लायसन आपल्याजवळ नसेल तर 500 रुपये हा दंड असतो। आपणाला समजा नवीन गाडी आपण घेतो, त्याची नोंदणीसुद्धा आपण न करता जर ती गाडी 2-चाकी वापरत असेल तर आपणाला 2,000 फाईन आहे, आणि नोंदणी न करता तुमचं कुठलंही वाहन असून द्या जर तुम्ही चालवत असला तर 5,000 रुपये त्याला दंड आहे। शिवाय वाहनाचे कागदपत्र, विमा नोंदणी, लायसन, परिवहन वाहनाबाबत जर आपलं फिटनेस जवळ न बाळगल्यास 500 रुपये तुम्हाला दंड आहे। म्हणजे वाहनाचे पेपर हे आपणाला वाहनात ठेवावेच लागतात, आणि जर आपल्याकडं PUC नसेल तर मग आपणाला 1,000 रुपये हा दंड आहे। आणि पुन्हा प्रमाणपत्र न बाळगणे, समजा तुमची PUC आहे आणि तुमच्या गाडीत प्रमाणपत्र नाही तर 500 रुपये हा दंड आहे। आपण जे शिकाऊ लायसन काढतो आणि जर आपण वाहन चालवत असेल तर त्याच्या पाठीमागं तुम्हाला L अक्षर लिहावं लागतं, म्हणजे हा वाहन शिकत आहे। आणि जर तुमच्या ह्याच्यावरती L अक्षर लिहिलं नसेल आणि तुमच्याकडं कच्चं लायसन तुम्ही लावलं तर तुम्हाला ते 500 रुपये हा दंड भरावा लागतो। पुन्हा तुमचा जर विमा संपला असेल आणि तुमचं वाहन रस्त्यावर घावलं तर तुम्हाला मात्र 2,000 रुपये हा फाईन आहे, हे मात्र विसरू नका। आता समजा विमा संपला आहे आणि ते वाहन तुम्ही चालवायला देत आहेसा दुसऱ्याला, चालकाला, हां, म्हणजे 2,000 आणि मालकाला 2,000, म्हणजे तुमचा इन्शुरन्स संपलेला असताना जर तुम्ही वाहन चालवायला दिलं असा तर तुमचे 4,000 रुपये हे जुडणार आहे। पुन्हा तुमच्या वाहनाची नोंदणी झालेलं काय तुम्ही सादर करू शकला नाहीचा करणं हे गरजेचं आहे, तर त्याला 200 रुपये फाईन आहे। आता जर 16 वर्षाखालील मुलांना जर लायसन नसताना वाहन चालवत असेल तर पुरा 5,000 रुपये त्याला दंड भरावा लागणार आहे। पुन्हा जर तुम्ही त्याची जी काय वाहनाची आपली वेगाची मर्यादा असते त्याच्यापेक्षा जर आपण जास्ती वेगानं वाहन चालवत असून तर 2,000 रुपये हा दंड आहे, हे मात्र कुणी विसरू नये। शिवाय जर आपण वाहन चालवताना धोकादायक पद्धतीनं जर वाहन चालवत असेल तर आपणाला मात्र धोकादायक बेदरकारपणे जर आपण वाहन चालवत असेल तर आपणाला 6 महिन्याची सजा होऊ शकते आणि 1,000 ते 5,000 तुम्हाला दंड हा न्यायालयात मिळू शकतो। आता समजा आपण 2-व्हीलर गाडी चालवतो, फक्त त्याच्यावरती 2 बसायचे असतात, म्हणजे एक 2-व्हीलर चालवत होतो आणि त्याच्या पाठीमागं 1 सीट आणि मग आपण 3री सीट बसवतो, त्याला आपण टेबल सीट म्हणतो, तो गावला
की त्याला 1,000 रुपये हा दंड आहे हे मात्र विसरू नका. आता समजा एखाद्या रस्त्यातला प्रवेशबंदी आहे, नो एंट्री आहे, किंवा मग त्या नो एंट्रीत आपण घुसलो आहे, किंवा तिथं वाहन उभं करायला ठिकाण नाही, वाहन उभे करायचे नाही, किंवा दुहेरी वाहतूक करायची नाही, किंवा वाहतुकीचं चिन्ह जरी लावलं, चिन्हाचा अगर इशारा न मानणं, किंवा तुम्ही सिग्नल तोडता आणि जिथं ज्या रस्त्यातनं गाडीचं न्यायची नाही तिथूनच तुम्ही यू टर्न घेता, असे कुठलेही तुम्ही हे जर केलं तर तुम्हाला मात्र 500 रुपये दंड तिथं भरावा लागतो. डायरेक्ट दंड भरावा लागतो. पुन्हा तुमचे जर आपण वाहन चालवताना जर वाहनाचा अपघात झाला तर तुम्ही खबर न देता तुम्ही जर गेला असाल तर 500 रुपये तुम्हाला लगच्या लगेच दंड होतो, खबर घेऊन जायचं असतो. आणि जर तुम्ही व्यसन करून जर वाहन चालवत असला तर तुम्हाला मात्र 10,000 रुपये हा दंड आहे हे मात्र कुणीही विसरू नका. आणि तुमचं लायसन 6 महिने वर्षासाठी सुद्धा ते निलंबित करू शकता. आणि मग समजा तुम्हाला रस्त्यावरती गणवेशातील वाहतूक अधिकारी अडवतात, पोलीस अधिकारी अडवतात, मग ठाणे अंमलदार अडवतात, आणि त्यांनी जर तुम्हाला हात दिला आणि तुम्ही जर नाही वाहन थांबवलं असा तर तुम्हाला मात्र 2,000 हा दंड आहे हे कुणीही विसरू नका. जर वाहतूक अधिकाऱ्यानं म्हणा पोलीसवाल्याने किंवा आरटीओवाल्याने जर तुमच्या वाहनाला हात दिला आणि तुम्हाला इशारा केला की बाबा इथं वाहन थांबव, त्यांना काय चौकशी करायची असेल किंवा काय वाहनाचं बघायचं असेल, आणि जर तुम्ही ते वाहन थांबवलं नाहीचा तर मात्र तुम्हाला 2,000 दंड आहे ते तुमचा पाठला करून वाहन मी ताब्यात घेऊ शकतात. समजा आपल्या वाहनाला नंबर लावतो आपण, नंबर प्लेट असते, आणि जर आपण फॅन्सी नंबर लावले वगैरे तर तो आपण अपराधच ठरतो आणि मग त्याला तुम्हाला 1,000 रुपये दंड आहे हे मात्र कुणीही विसरू नये. फोटो जरी काढला तरी तुम्हाला ते 1,000 रुपये जुळणार. आणि जर समजा आपण चारचाकी गाडी चालवतो आणि सीट बेल्ट न लावता आपण जर वाहन चालवत असेल तो ड्रायव्हर तर त्याला 500 रुपये फाईन आहे हेही प्रत्येकानं आता विसरू नये. पुन्हा वाहनास जर आपण ज्याला फुल प्रकाश म्हणतो की दुसऱ्याच्या डोळ्यावरती प्रकाश पडेल असे जर वाहनाला दिवे लावले असतील तर तुम्हाला मात्र 500 रुपये दंड आहे. आणि वाहतूक अधिकारी पोलीस अधिकारी तो दिवाही काढून जप्त करू शकतात. आता समजा आपण वाहनाला हॉर्न कर्कश हॉर्न लावताय किंवा वाहनात कुठंही हॉर्न वाजवणे की ज्या भागात मनाई आहे, आता समजा हॉस्पिटलच्या समोर तर हॉर्न वाजवायचाच नसतो, पण जर तुम्ही तिथं हॉर्न वाजवला तर तुम्हाला 500-200 असा हा दंड मारू शकतात हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कर्कश हॉर्न वाजवणे किंवा परवानगीच नाही तिथं हॉर्न वाजवायला तिथं तुम्ही वाजवलं. आणि जर आपण टू व्हीलर चालवताना जर आपल्या डोक्याला हेल्मेट नसेल तर आपणाला 500 रुपये हा दंड आहे हे मात्र कुणीही विसरू नका. शिवाय आपण वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असतो, मोबाईल चालू करून बसतो आणि मोबाईलवर ऐकतो, मोबाईल चालू करून वाहन चालवतो, त्याच्यासाठी टू व्हीलर आणि थ्री व्हीलर असेल तर 1,000 रुपये त्याला दंड आहे. म्हणजे रिक्षा आणखीन मोटरसायकल मोबाईलवरती बोलताना घावले की 1,000 रुपये त्यांना दंड आहे. आणि जर तुमची मग चारचाकी गाडी असेल तर त्याला 2,000 रुपये हा दंड आहे हे मात्र तुम्ही कुणीही विसरू नका. समजा आपण वाहन चालवताना जर आपलं लेन कटिंग म्हणजे एका लाईनिंगवरून दुसऱ्या लाईनमध्ये जर आपली अचानक गाडी घुसवली तर आपणाला 500 रुपये हा दंड आहे हे बी विसरू नका. म्हणजे आणि आपण जर चुकीच्या बाजूनं जर वाहन चालवत असलो विरुद्ध दिशेनं तर आपणाला 500 रुपये दंड आहे. आता हे तुम्हाला आता दंडाची माहिती सर्वसाधारणपणे हे 28 प्रकारचे दंड आहेत आणि हे तुम्हाला आता मी गावलेले आहे. आता प्रत्येकानं ह्याच्यात आपली सुधारणा करायची आहेत, नियम तोडू नका, नियमानंच वाहनं आपली चालवायची आहेत आणि विनाकारण दंड भरण्यापेक्षा आपण सुद्धा काही सुधारणा केल्या पाहिजेत.
हे मात्र प्रत्येकानं विचार केला पाहिजे। आणि जर आपण व्यवस्थित वाहनं चालवली किंवा कायद्याचा आधार घेऊन जर आपण प्रवास केला तर आपली अपघाताची संख्याही कमी होते आणि दंडांची संख्याही कमी होते, हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।